सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भावानं त्रस्त असलेल्या राज्याला आणि नाशिक शहराला आनंद देणारी एक बातमी आज इकडे पोहोचली. केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली असून त्यात महाराष्ट्रातील 14 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील कोटमगाव आणि ओढा या 2 ग्रामपंचायतींचा समावेश झाला असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना प्रत्येकी 10 लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. दरम्यान जनमत मराठी न्यूजने आज या दोन्ही गावांना भेट देऊन या दोन्ही गावचे सरपंच आणि इतरांचे आनंदभाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कोटमगावचे सरपंच बाळकृष्ण म्हस्के यांनी आपला आनंद व्यक्त केला. पाहूयात ते नेमकं काय म्हणाले. महाराष्ट्र सरकारने जो काही आमच्या कोटमगावसाठी पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या गावकऱ्यांचे, कारण ज्यांनी ह्या पुरस्कार घेण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, लोकसहभाग प्रचंड दिला आणि आज हा पुरस्कार घेतल्यामुळे आज जरी कोरोनाचं महाभयान रोग या ठिकाणी पसरलेला असताना, गावावर व देशावर मोठं संकट आलेलं असतानाही ह्या पुरस्कारामुळे कोटमगाववासियांना प्रचंड आनंद झालेला आहे आणि भविष्यात ह्याच पद्धतीनं नवीन पुरस्कार घेण्यासाठी सगळं गाव उत्सुक आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी सरपंच ह्या नात्याने इतरही सरपंचांनी ह्या अशाच पुरस्कारासाठी आपल्या गावाला सर्वांना वाहून घ्यावं आणि नवनवीन योजनेचा अवलोकन करावं आणि गावचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावं. त्यापाठोपाठ त्यांना या सर्व कार्यात अर्धांगिनी म्हणून साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नीसुद्धा या गोष्टीचा प्रचंड आनंद व्यक्त करताना आढळून आल्या. पाहूयात त्यांच्या पत्नी सीमा म्हस्के नेमकं काय म्हणाल्या ते. मी सरपंच बाळासाहेब म्हस्के यांची पत्नी सौ सीमा बाळासाहेब म्हस्के. खरोखर म्हणजे मला खूप आनंद होत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छोट्याशा कोटमगावचं नाव हे नकाशावर खूप चमकत आहे आणि सरपंचांनी आत्तापर्यंत जी मेहनत, म्हणजे वयाच्या 18 वर्षापासून ते आता रनिंग 37 वर्षापर्यंत त्यांनी गावासाठी जे झटले त्याचं खरोखर चीज झालेलं आहे आणि मी खरोखर सर्वांचे आभार मानते की सरपंचांच्या कामाची पावती म्हणून तुम्ही त्यांना हा पुरस्कार दिला. धन्यवाद. त्याचबरोबर गावचे पोलीस पाटील गणपत घुगे यांनी देखील जनमतकडे आपल्या आनंद भावना व्यक्त केल्या. नमस्कार, मी कुटुंबाचे एक पोलीस पाटील म्हणून सदस्य पोलीस पाटील बोलते. मी आमच्या गावाचे विद्यमान सरपंच दिनकर बाळासाहेब म्हस्के हे आजचे कर्तृत्ववान सरपंच आहात आणि त्यांनी ह्या कुटुंबगाव तालुका जिल्हा नाशिक कोटमगावमध्ये पुरेपूर सरकारी फायदा घेतलेला आहे. त्यांनी गावात भरपूर सुविधा केल्या आहेत. त्यांनी जे काम करतात ते मनापासून करतात, जनतेचा प्रश्न सोडवतात, जनतेचे काम करतात, जनते काम ग्रामपंचायतीकडे पूर्णपणे लक्ष देऊन ते गावाची समस्या सोडवतात आणि जे नाही त्यांनी काम ते मनापासून पूर्ण केलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही त्यांचा आनंद व्यक्त करतो आणि ह्याही पुढे त्यांनी असेच पुरस्कार मिळण्याजोगे त्यांनी कामे करावीत आणि त्यांचा बहुमान वाढवावा, राज्यामध्ये त्यांना चांगल्या मानाने स्थान मिळावं. शिवाय हे सुशिक्षित सरपंच आहात, त्यांनी वेळोवेळी ग्रामस्थांना मदत करून सहकार्य करून त्यांनी उंच भरारी पदावर जावे ही मी मनापासून अपेक्षा करतो आणि अभिनंदन करतो त्यांच्यावाला. कोटमगाव नाशिक शहरापासून अत्यंत जवळ आहे आणि दुसरं पुरस्कार प्राप्त गाव ओढा हे सुद्धा नाशिक आणि कोटमगावपासून सुद्धा जवळच आहे. ओढ्याचे सरपंच विष्णू पेकळे यांची जनमत मराठी वाहिनीनं भेट घेतली. त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद झाल्याच्या भावना स्पष्ट दिसत होत्या. पाहूयात त्यांनी जनमतच्या कॅमेऱ्यासमोर आनंद भावना कशा व्यक्त केल्यात. सरपंच ओढा ग्रामपंचायत तालुका जिल्हा नाशिक यांच्या वतीनं मी आज खूप माझा तालुका, माझ्या जिल्हा परिषद, सर्व शासनाचे गावकरी सर्व आनंदमय झाले. आज मी या सर्वांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. मी आज आपण सर्वांच्या सर्वांनी गावाने ग्रामपंचायत सदस्यांनी जी एकजूट मेहनत केली आहे त्याचं फळ आज पुरस्काराच्या रूपानं मिळालं आहे म्हणून सर्व गावकऱ्यांचे मी आभार मान व्यक्त करतो. तसेच शासनाचे सुद्धा आभार व्यक्त करतो. यापुढे देखील मला
चांगलं काम करायचं आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण 1385 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 100 गुणांसाठी 39 प्रश्नावलीसह प्रस्ताव सादर करायचे होते. त्यानंतर केंद्र सरकारनं तपासणी केल्यानंतर या 2 ग्रामपंचायतीची निवड केल्याचं जाहीर करण्यात आलंय. केंद्र शासनामार्फत पंचायत राज संस्थेच्या उल्लेखनीय कामाबाबत प्रोत्साहन मिळावं आणि क्षेत्रीय स्तरावर विकासात्मक कामं होऊन पंचायत राज संस्थेतर्फे मिळणारे सुविधा आणि धोरणात्मक गुणात्मक काम यासाठी दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजना केंद्र सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाच्या संकटात नाशिकसाठी आनंद देणारी ही बातमी असून जिल्हा परिषद प्रशासनासह त्या गावांमध्ये या आनंद वार्तेनंतर सर्वत्र चैतन्य पसरल्याचं चित्र पाहायला मिळालं. जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरो चीफ RR पाटील, सामनगाव आणि ओढागाव, नाशिक.